मराठा आरक्षणासाठी मनोज दरांगे पाटलांना शेवटच्या टोकापर्यंत आंदोलन केलं, उपोषण केलं, मात्र त्यांना आता यश आलेलं आहे. मनोज दरांगे पाटलांची जी मागणी आहे सरकारने मान्य केलेली आहे. मी सध्याला मनोज दरांगे पाटलांच्या मूळ गावामध्ये मात्रेमध्ये आहे. एकंदरीत कशा पद्धतीने जल्लोष साजरा केला जात आहे, संपूर्ण सकाळ धरून डीजे वाजून जल्लोष, गुलाल धरून जल्लोष साजरा केला जात आहे. आपल्यासोबत जे महिला भगिनी आहेत, काय सांगाल? दरांगे पाटलांची मागणी मान्य झालेली आहे, आनंदोत्सव साजरा केला जातो, गुलाल धरून काय सांगाल एकंदरीत? काय सांगाल? अनेक दिवसाचं आंदोलन होतं, उपोषण होतं, आनंद साजरा केला, त्याचा सार्थ झाला दरांगे पाटलाचा. काय सांगाल? आनंद आम्हाला एवढा आनंद होत आहे की आमच्या सगळं ज्या महिला मंडळ जे आहे ते एवढ्या जल्लोषाने आणखी आज दिवाळी म्हणून साजरी करीत आहेत. 26 जानेवारी आणि 27 जानेवारी आम्हाला आमच्या आरक्षणासाठी खूप महत्वाचा दिवस आहे. एक मराठा उघडी खेळली जाते, आनंद उत्सव आहे, कारण दिवाळी साजरी केली जाते. आम्हाला असं वाटतं आज सूर्य मावळू नाही, आम्हाला असं वाटतं आज सूर्य मावळू नाही, सूर्य मावळू नाही. आमच्या पाटलाला यश आलं, आज आमची माथुरी अविद्या झाली, आमचे राम परत येणार आहेत. त्यांनी आज लढाई जिंकून दाखवली आमच्या रामाने. काय आनंद आहे, कारण संपूर्ण गावात गुलाल उधळला जातो. आलाय आनंद आहे आम्हाला, लहान लेकरा पासून म्हाताऱ्या माणसापर्यंत आनंद आहे. आमचे स्वप्न साकार झाल्यामुळे आम्ही आनंदी आनंदी आहोत. आज आमची दीपावली सांगाल, आम्ही खूप खुश आहेत, खूप आनंद झाला आहे आम्हाला. आमच्या रामाने इतके वर्षाची लढाई आज जिंकवली आहे, त्याच्यामुळे खूप आनंद वाटतो. दरांगे पाटलाचे कधी आठवण सांगा. काय सांगाल? आम्ही खूप खुश आहे. सांगा मराठे आला, एक मराठे आनंद सांगा. काय सांगाल? कारण सकाळ धरून तुम्ही कुगडी खेळताय, आनंद उत्सव आहे, कारण जल्लोष आहे, दिवाळी सारखा सण साजरा करत होतोय. हो, आम्ही एकदम दिवाळी असल्यासारखंच वाटायला लागले आम्हाला, कारण की आमचे मनोज दरांगे हे आमच्या गावचे रत्न आहेत. त्यांनी खूप मोठा संघर्ष करून स्वतःच्या जीवाची बाजी लावून त्यांनी स्वतःच्या कुटुंबाला मागे ठेवून समाजासाठी खूप मोठे काम केलेले आहेत. ते काम असे केलेले आहे की 70 वर्षापूर्वीपासून कोणीच केलेलं नाहीये, तर खूप छान काम दरांगे पाटलांनी केलेलं आहे. दरांगे पाटील हे एक आमचे भूमिपुत्र असल्यामुळे आम्ही आज आम्हाला अगदी दिवाळी असल्यासारखीच वाटत आहे. आम्ही राम अयोध्येत आमच्या इथे राम आल्यासारखंच आम्हाला वाटायला लागले. ते आता येणार आहेत, आम्ही त्यांचं खूप छान स्वागत करणार आहेत. आणि दरांगे पाटील, मनोज दरांगे पाटील हे एक आमच्या गावचे भूमिपुत्र असल्यामुळे आम्हाला खूप अभिमान वाटत आहे. आणि आम्ही मेडव्याच्या बांधवांना शिंदे सरकारना खूप त्यांचे आभार मानत आहोत. खुश आहेत, कारण जी आर कार्यालय सरकारकडून मला आमंत्रण दिलं नाही. हो, आम्ही खूप खुश आहे सरकार. आणि आमचं भाग्य आहे की आमच्या पुण्य म्हणून आणि झालेले हे जे इथं होऊन गेलेले जे राम आहे, भीमसाई महाराज आहे, त्यांचे काहीतरी पुण्य म्हणावं म्हणून आज या माथुरी गावामध्ये मनोज दरांगे पाटील यांनी असं काही महाराष्ट्रात नव्हे तर अख्ख्या देशात नाव गाजलं आहे. एक मराठा शिक्षणासाठी भविष्याच्या पिढीसाठी दरांगे पाटलांना शेवटच्या टोकापर्यंत आंदोलन केलं, कसा आनंद उत्सव आहे. आज आम्हाला असं वाटतंय की आमचा खरंच सुरमगावला आहे. आज आम्हाला दिवाळी असं वाटतंय की आमच्या साधी त्यांनी इतकं सगळं केलं, स्वतःची प्राणाच्या अवधी ते 7 महिने. असं वाटत की सगळ्या गोष्टीत आम्हाला इतकं सगळं केलं, आमच्या गावातले ते इतक्या वर्षात ते आमच्या गावापासून लांब तरी ते आमच्या गावात नवरोशी केलं, पण एवढं मात्र आमच्यासाठी काहीतरी करते. सगळ्या नव्या पिढीला मी एवढं विनंती करते की त्यांच्या हर वाटचालीवर चला.
काय सांगाल? आनंद खूप आनंद होतोय आम्हाला, आमच्या गावचे ते खूप आनंद होतोय आम्हाला. एकंदरीत बघू शकते संपूर्ण मातृकर आहेत, आनंद उत्सव आहे, मात्र डोळ्यात आश्रू आहेत. ते आश्रू हे जे आहेत कारण संघर्ष केला, शेवटी टोकापर्यंत लढले, म्हणजे आश्रू आहे ते आनंदाचे आश्रू देखील या ठिकाणी व्यक्त केले जातात. मुंबई तक्षर योगेश काशी माथुरी बीड.